शुभ सायंकाळ सगळ्यांना. बघा आता आमच्याकडे रोजच झालेलं आहे, दिसते का पण? दिसते थोडं थोडं. लाईट गेलेली आहे, थोडासा पाऊस वाढणार की लगेच लाईट गेली. चालूच आहे. जाणं या सगळे चहा घ्यायला. चहा घेतो आता. वाटी घेऊन दे, वाटी घेऊन दे. शाम का टाइम हो गया है, अभी चाय पीने का टाइम. मस्त पैकी चाय बना है. मराठी बोला, हिंदी बोला, इंग्लिश बोला करो. इंग्लिश बोलते जमते का? जमते इंग्लिश? गाळींची आई इन कप. गरमा गरम हॉट हॉट चहा गाळीं कप मध्ये इन कप. बघ येते की नाही इंग्लिश. आज ओमचे पेपर झाले हो क्लास मध्ये. किती मार्क पडले बघा बरं त्याला. किती मार्क पडले रे? दाखव पेपर. इंग्लिशच्या पेपरला माझा आवडता सब्जेक्टला. इंग्लिश आवडत आहे काय? तुमचा कोण आवडता? तुमचा कोणता आवडता होता? पेपर तर आण ना अगोदर. तुमचा कोणता सब्जेक्ट आवडता होता? सगळेच. इंग्लिश सोडून सगळे. इंग्लिश आम्हाला तर सर काय सांगायचे ते पॅरेग्राफ मधले उत्तर शोधायच्या वेळेस मागचे तीन शब्द बघा. इंग्लिश होता माझ्या दातात. तुझा कोणता आवडत आहे? माझा मराठी हिंदी इंग्लिश. हो का? आणि मॅथ्स? ते मॅथ्स पण मॅथ्स थोडासा आवडीचा. एमबीएस तर अजिबात नाही. नीट बस, नीट बस. अरे आवडता विषय तर सापडा ना. मग किती मार्क पडले बघा. जे बाजू आवडता विषयला कुठे गेला? 26 मार्क पडले. 26 आणि हाफ म्हणजे 27. 30 पैकी ना 26 आणि हेला 15. प्रीवियस 20 विकी 15. 5 मार्क काय खाल्ले? कुठे गया 5 मार्क? कुठे 15 आहे. काय बघ ना आता उद्या कोणता आहे? उद्या मॅच. आता मॅथचा चांगला अभ्यास कर. पाचवीला गेला आमचा मोठा झाला. हँड रायटिंग फक्त सुधारून लय चुका करतो. कारण त्यांना कसं चौथी पर्यंत पेन्सिल होती ना, आता एकदम पाचवीला पेन आल्यामुळे पेनाने थोडा त्रास होतो ना रे. पेन्सिलने कसं खडाखोड करता येते. नुसतं खेळायला पाहिजे, नुसतं खेळायला है ना. तुला काय पाहिजे? त्याला नुसतं दात हलवायला. दाताच्याच मागे लागलाय तो. रोज एक एक दात हे करतो. पप्पाची ओमची मॅचिंग मॅचिंग झाली आज. मग कुछ तो मिठा बनत आहे. केक लाव. मिठा अभी खा लिया और खाना है. है ना रिजे. कुछ तो मिठा खाली ना. ते मोची मिठा आहे. ओ तिखा आहे. हां. चला चला टाइम पास नको करा, अभ्यास करा चला. आज मेरे तो लंबी की आसक हो गया. इंग्लिश का ले लो. चलो ओ मुझे कौन सा पेपर बोलला? मैथ. झाला अभ्यास? एडिशन एंड सबट्रैक्शन एंड मल्टीप्लिकेशन लेले. मग घे करून. चला आता आम्ही तोपर्यंत स्वयंपाक बनवते. आज काय बनवू स्वयंपाक सांगू का? खिचडी भाजी. पनीरची भाजी. हो रोज ठेवलंय पनीर. खिचडी भात. खिचडी भात पप्पाला नाही आवडत का? खिचडी भात. त्याने पोट भरत असतं का? भाजी भाकरी खायची असते मस्त पैकी. भाजी भाकरी खिचडी भात आणि तुपा संग मस्त लागते. खिचडी भात बरं शाळेत भेटतो ना.
हाँ आमच्या होमला आता शाळेमध्ये खिचडी भात भेटायला लागलाय. आज त्यांची कसली तरी मीटिंग होती, मीटिंग होती त्यामुळे आज त्यांना नाही भेटलं ना रे. चला आता मी बेसन आणि मस्त भाकरी, बेसन आवडत ना, बेसन भाकरी तेल टाकून बेसन 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 चला काय काय घेऊन बसलात तुम्ही? मागे सारा मागे सारा मागे का बर्थडे आला ना माझा. कधी तुझा बर्थडे? मग काय घ्यायचंय? सायकल. मग ते गल्ल्यात सायकल येईल काय? हो आत्या देणार आहेत ना. कोणती आत्या? पुण्यातली. पुण्यातली आत्या होय. पुण्याची नाही मुंबईची आत्या, मुंबईला गेली पण आली पण आता पुण्याची झाली ना रे. हो तर बघा आमच्या मुलांनी कसे नाव पण टाकलेत, जय आणि तुझा दाखव नाव 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 पण ओम ओम पेक्षा आमचा जयचाच गल्ला लय जड झालाय बाबा. कारण की जयने मम्मीच्या पप्पाच्या पर्स पर्स मध्ये पैसे घेऊन 2000 ची नोट 500 ची नोट टाकले त्याच्यात. असं केलंय का? मग कापायचा कापायचा असं कापायचा. काय घ्यायचं? सायकल. पण पाऊस येतोय, सायकल घेऊन काय करायचं? घ्यायची. मग तेव्हाच कापू ना, आता कशाला कापायचंय? मग आता कापल्या तर तू शाळेमध्ये खाऊ खाशील. मग तुम्ही असं म्हणता दिवाळीला शाळा चालू आहे तर शाळा अगोदर शाळा शिकायची, ज्यावेळेस सुट्टी लागल उन्हाळ्याची त्यावेळेस सायकल घ्यायची. फक्त सकाळी एक पाय पडती झालं सायकल चालवायची. अभ्यास कधी करायचा? अभ्यास रात्री. रात्री कधी करतो तू? केला. कधी केला? वाचलं झालं. कधी वाचलं? वाचलं ना मम्मीला वाचून दाखवलं ना. मम्मीला दाखवलं? पप्पाला दाखव. आता इंग्लिशच वाचून दाखव. इंग्लिश च वाचून दाखव मला. क्वेश्चन सांग मम्मीला. हे करू दाखव. नाही नाही क्वेश्चन सांगितले, वाचून नाही दाखव. पुस्तक चल अभ्यास कराय गे. बघा माझ्या बाळाचा गल्ला किती, 1 ते 1.5 वर्षापासून माझा लेकरू पैसे बचत करते आणि ठेवते ना रे. तरी म्हटलं माझ्या खिशातले पैसे जातात कुठं? नाही चोर, हे चोर, हा एक चोर. पिल्लाने माझ्या पाहुणे रावळ्यांनी पण गावाकडे पैसे दिले ना, तसेच सगळे जपून जपून इकडे येऊन गल्ल्यात टाकलेत. का तर बर्थडेला काहीतरी घ्यायचं तसं नको वाजू. कशी तयारी? बेसन बेसन पिठलं पिठलं म्हणजे झुणका भाकर आज. अच्छा पिठ्याची ग्रेव्ही का? बेसन पिठे पाण्यात कालवलं ना. पहिली लोक अशी हे किरण पाणी उकळत ठेवायची, कांदा लसूण मिरची जिरी मोहरीची फोडणी दिली ना ते पाणी उकळत ठेवायची आणि मग आपलं बेसन पीठ त्याच्यामध्ये असं हे करून टाकायची. पाणी हट्ट्याला बोलतात हटून बेसन. पण आपल्याला ते नाही जमत. आपण काय करतो अगोदर असं पाणी उकळायला ठेवतो, पाणी गरम झालं की मग हे मी बेसन पीठ कालवलेलं आहे ते याच्यामध्ये टाकायचं. अच्छा आणि मग हटवून घ्यायचं, मग गाठी होत नाही. पण त्या बेसनाला जास्त चव येते तसं केल्यावरती. कोणी केलं असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि हो आमच्या जयचा आता बड्डे येतोय ना, तर जयची आता आमची सुरुवात झाली. मम्मी गल्ला फोड गल्ला फोड, त्याने ना पिगी बँक बनवलेली आहे ती आता फोडायची. दरवर्षी तो असाच करतो. आता हा गल्ला जवळजवळ 1 ते 1.5 वर्षापेक्षा जास्त झाला असेल ना जमा करतोय. चला तर झुणका भाकर खाऊ. तर आता आपलं पाणी उकळलेलं आहे, आता मध्यम आंचीवर गॅस करून
बेसन पीठ कालवलेलं याच्यामध्ये सोडायचं आणि मीठ टाकून मस्तपैकी ढवळून घ्यायचं. झणझणीत हे बघ. तर हे बघा, आता आपलं बेसन मस्त रट्ट रट्ट करायला लागलेलं आहे. आता हे 4 ते 5 मिनटं मध्यम आचेवर मस्त झाकून ठेवूया आणि नंतर कोथिंबीर टाकू आणि आपलं बेसन तयार. तर चला, आता आपला स्वयंपाक झालेला आहे झटकीपट असा. हे बघा, मस्तपैकी बेसन आणि ज्वारीची भाकरी केलेली आहे. आता पटकन जेवण घेतो आणि मग चला ए चला रे जेवायला. मुलांचा अभ्यास चाललाय. जेलामचे इंग्लिश वाचायला येत नाही रे जय. पुढं ओम तुला जयच कसं झालेलं आहे? कसं कोरोनामुळे पहिलीला गेला तो आणि कोरोनाच त्यामुळं पहिली दुसरी त्याची कोरोनामध्ये गेली, त्यामुळे थोडा इंग्लिशमध्ये कच्चा आहे. होईल हळूहळू. पण ओमचा इंग्लिश भारी आहे, जायचं थोडं कच्चं आहे.